जो 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 बाळा केवी येणे उन्मनी निद्रा लागो तुझ गीती गावे जो जो रे बाळा जाग जागता निज पाही माझी या तानुल्या निज निज निजुनी निज 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 या सावधरे कान्हया जो जो रे बाळा तुझ्या चवघीची कळवळ झणी येथे का करा निजी निजला कान्हा परतोनी जावे घरा जो जो रे बाळा चवघी जणी ओसरल्या तेथे अनुहत गोष्टी तया नादाने साधुन परे परत्या सृष्टी जो जो रे बाळा तेथे निद्रा, हारपले चित्त देह विदेह खुंटले सगुण गुणातीत जो जो रे बाळा शब्द निशब्द खुंटले आता बोलावे ते काय निजी निजला एका जनार्दनी माय जो जो रे बाळा श्रोते हो नाथ महाराजांचे हे पारमार्थिक अंगाई गीत आहे येथे प्रत्यक्ष सद्गुरू सत्शिष्यास उद्देशून हा पाळणा म्हणत आहेत पारमार्थिक विश्वात सद्गुरू ही माऊलीच आहेत आणि परमार्थाच्या वाटेवर नुकतेच रांगू लागलेला शिष्य जणू बाळ आहे अशा अर्थाने येथे सद्गुरू त्या शिष्यास उद्देशून पाळणा म्हणत आहेत अर्थात पाळणा म्हटले की जोजवणे आलेच त्यास अनुसरून प्रत्येक अंगाईत असते तसे येथेही जो जोरे बाळा असे ध्रुपद आहेच सद्गुरु रूपी माऊली म्हणते हे बाळा तुला निद्रा कधी येईल तुला उन्मनी अवस्थेत झोप लागू दे म्हणून आम्ही हे अंगाई गीत गात आहोत इथे हा जीव आधी जागृतावस्थेतला साधक आहे हे लक्षात घेतले पाहिजे त्या जीवास त्या ब्रह्मरूपाची जाणीव करून देण्यासाठी आधी सद्गुरूंनी त्याला जागे केले म्हणजे त्याचे वरील अज्ञान रूपी मायेचे पांघरून काढून त्याला त्याचे वास्तविक रूपाची जाणीव करून दिली आणि अशा ह्या जीवरूपी साधकास आता सद्गुरु पाहिजेत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे आता इथे सद्गुरू त्या जीवास उन्मनी निद्रा लागू असे म्हणतात ही निद्रा लागणे म्हणजे योगशास्त्राच्या भाषेत जीवाने सगुण परमात्म्याचे दर्शन घेऊन त्याच्याही पलीकडे जाणे आणि त्या मूळ परमात्म्याचे दर्शन घेणे होय ही अवस्था स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या चारही देहांच्या पलीकडची आहे अशी ही उन्मनी जीवरूपी साधकास लागो यासाठी प्रत्यक्ष गुरु माऊली इथे अंगाई गीत गात आहे पुढे ही सद्गुरू माऊली म्हणते बाळा तू जेव्हा जागृत असतोस तेव्हा मात्र स्वतःचे मूळ स्वरूप विसरू नकोस तुझ्या स्वस्वरूपाकडे सातत्याने पाहत राहा बरं माझ्या बाळा अरे कन्हैया तू आपल्या स्वस्वरूपात लीन होऊन सावध रहा बरं का इथे बाळाला कन्हैया म्हटलं आहे कारण प्रत्येक बालस्वरूप त्या कृष्ण कन्हैयाचेच तर रूप भासते हे तर आहेच परंतु भगवान श्रीकृष्णाने आपल्या चरित्रातून जगातील सर्व कर्मे करीत असता आपल्या स्वस्वरूपाची आठवण न विसरता जगात कसे वावरावे आणि सावध राहावे हे दाखवून दिले आहे यास अनुसरून सद्गुरू माऊली जीवास तू ब्रह्मरूपच आहेस विसरू नकोस सावध राहा असे बजावून सांगत आहेत आता ते वैखरी मध्यमा पश्चंती व परा या चार वाण्यांना उद्देशून म्हणतात या उन्मनी अवस्थेतील परमात्म्याचे दर्शन वर्णनातीत आहे ते तुमच्याही पलीकडचे आहे तेथे तुमचा प्रभाव चालणार नाही म्हणून या चारी वाणीरूप बायानो तुम्ही आता स्तब्ध वा आणि आपापल्या स्थानाला जा माझे हे बाळ आता उन्मनी निद्रेत आहे त्याला जागे करू नका अशा प्रकारे सद्गुरूंनी या चारी वाण्यांना आज्ञा केल्यावर या चारी वाण्या विराम पावल्या इतकेच नव्हे तर अनुहत नादही विराम पावला हा अनुहत नाद म्हणजे दैवी ओंकार नाद होय हा अनुहत नादही आता विराम पावला याचाच अर्थ आता उन्मनी अवस्थेत निद्रित असलेल्या जीवापर्यंत कोणताच ध्वनी पोचू शकत नाही ही प्रगाढ ज्ञान निद्रा आहे त्या ठिकाणी देहावस्था व विदेहावस्था म्हणजे देहरहित अवस्था तर मावळून जातातच शिवाय चित्तही हरपून जाते सगुण आणि निर्गुण या दोन्ही द्वैतदर्शक अवस्थाही मावळतात अशा या उन्मनी स्वरूप ज्ञान निद्रेचे वर्णन शब्दात करता येण्यासारखे नाही येथे शब्द संपतात नाथ महाराज म्हणतात माझे जनार्दन सद्गुरू या चारी अवस्था जाणतात कारण ते स्वत या परमात्म्याच्या मूळ स्वरूपातच आहेत